रामटेक तालुका विधी सेवा समिती व तालुका बार संघ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय रामटेक येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित अदालतीमध्ये नेमलेल्या पॅनल समोर 68 प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. यात 20,77,000 रुपये तडजोड करून हा निपटारा करण्यात आला. या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश VP धुर्वे, लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रसंगी आलेले प्रमुख पाहुण्यांसह सहदिवाणी न्यायाधीश कामठी AA कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. लोकन्यायालयाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन लोक अदालतीच्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा व आर्थिक वेळेची बचत करावी असे आवाहन VP धुर्वे यांनी केले. 20,77,000 रुपयांची तडजोड करत 68 प्रलंबित प्रकरणे निपटण्यात आली. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर नेहमीच एका पक्षकाराची जीत होते आणि दुसऱ्या पक्षकाराची हार होते. त्यामुळे माझं ही विनंती आहे की प्रत्येकानं सामंजस्यानं आज जे काही लोकांना ठेवण्यात आलेले खटले आहेत ते यशस्वी करू, निकाली करूया आणि यशस्वी करूया. धन्यवाद.